स्वतःच्या सरकार विरोधात स्वतःच आंदोलन करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले। महायुतीच्या बैठकीमध्ये हा प्रसंग घडलेला आहे। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमधला हा प्रसंग आहे। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सत्ताधारी आमदारांनी आंदोलन केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आज महायुतीची बैठक पार पडली। या बैठकीत तिन्ही पक्षांचे आमदार, खासदार आणि मंत्री देखील उपस्थित होते। या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत दोन मुद्द्यांवर जी आहे ती चर्चा झाल्याची माहिती जी समोर येत आहे। महायुतीचा सरकार जे आहे ते मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी जो आहे तो प्रयत्न करत आहेत आणि हेच जे आहे ते आपापल्या मतदारसंघात जे मराठा बांधव आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात ही माहिती पोहोचवण्यात देखील त्यांना सांगण्यात आले आहेत की कसं जे महायुतीचं सरकार आहे ते याच्यावर काम करतंय असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिले आहे। तर दुसरीकडे सर्व पक्षांची जी भूमिका आहे अर्थात महायुतीच्या सरकारमध्ये जे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी आहेत त्यांची सर्वांची भूमिका यामध्ये एकच असायला हवी। तर आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे जे सूत्रांनी दिली आहे। एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जे आहे आमदार, खासदार असे ते जोमाने काम करायला सांगितले आहे। तर येत्या निवडणुकीत अर्थात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं सरकार जे आहे ते आता जोमाने काम करायचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह डॅरन मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।